52 कोटी जर बूट कपड़े त्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना घेतले असते ना अध्यक्ष मोदी, आम्ही मानलं असतं. फक्त आपली टिमकी वाजवण्यासाठी तुम्ही जर जाहिरातीवर 52 कोटी रुपये खर्च करत असतात अध्यक्ष मोदी, भाषण लय भारी झाली. अरे भाषणाचं करायचं काय, जर मंडळ होणारच नसतील तिथे नियुक्तच होणार नसतील, आमच्या कमिटीचं नियुक्त तिथे झालं नाही. म्हणून अध्यक्ष मोदी आपल्याला कृपा करून मी विनंती करतो, कुठेतरी या सरकारला सांगा की सामान्य लोकांबद्दल विचार करा, ना की नुसती खुर्ची आणि पदाबद्दल चर्चा करा. एवढीच विनंती करतो. होता असल्याचे आपण फक्त ऍडव्हर्टिजमेंट मध्ये अडकून जातो जाहिरातीवर. आता ते शासन आपल्या दारी कोल्हापुरात झालं, 700 गाड्या रिझर्व केल्या, 700 गाड्या. ज्याला मुंबईला यायचं होतं, पुण्याला यायचं, त्याने काय करायचं आणि कशाला एका जागा बोलवायचंय? तर तुम्हाला काहीच काम तुम्ही केलं नाही, मग लोक फुकटचे तिथे आले बाहेर, पैसे देऊन आले पाहिजे. आणि तुमचा कार्यक्रम किती भव्य झाला हे दाखवायचं का तुम्हाला अध्यक्ष मोदी? विद्यार्थी अडचणीत, गाड्या सगळ्या बंद, सगळ्या बुक, पैशाचा उत्मात, 52 कोटी रुपये खर्च हा फक्त जाहिरातीवर झाला शासन आपल्या दारीवर. अरे 52 कोटीचं जर भरत धान्याच्या बाबतीत 200 कोटीचं बजेट केलं, पण ते पैसे कशासाठी वापरले गेले अध्यक्ष मोदी? परत जाहिराती, परत मोठ्या रॅलीज, परत तिथे छोटे मोठे कार्यक्रम. अरे खऱ्या अर्थाने भरत धान्य वाढलंय का? शेतकऱ्यापर्यंत ती मदत गेलीय का? याचा कुठेतरी अभ्यास करण्याची जरूरत आहे. आणि हे होतंय नाही होतंय या बागे बघण्यासाठी कमिटी असतात अध्यक्ष मोदी. आपल्या या राज्यामध्ये कमिट्या कुठे आहेत? काही तिथं आपण हे काढलं काय म्हणतात हो त्याला, शेतकऱ्याला त्याची जरूरत नसेल तर ते घेऊन करणार काय? मग सेवा केंद्रावर लोक चिडतात, आक्षेप घेतला जातो. सेवा केंद्राची तरी कुठं काय चूक आहे अध्यक्ष मोदी? वरूनच सगळं येत असेल तर याच्यावर सरकारकडनं काहीतरी धोरण बनवायची जरूरत आहे. प्रफुल्ल पटेल साहेबांचा मतदारसंघ गोंदिया, सगळे कृषी सेवक एकत्र आले सेवा केंद्रवाले आणि म्हणाले उद्यापासून आम्हाला युरिया विकायचाच नाही. अरे बाबा, तुम्ही म्हणता युरिया विकायचं नाही, शेतकऱ्याला काय करायचं? मग असं जर त्या गोंदियामध्ये झालं असेल आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे वारं जर आलं तर लिंकिंग बद्दल कोण चर्चा करणार अध्यक्ष मोदी? त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे अध्यक्ष मोदी कुठे ना कुठेतरी चर्चा करण्याची जरूरत आहे. युवकांवर चर्चा करण्याची जरूरत आहे, रोजगारावर चर्चा करण्याची जरूरत आहे, शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर चर्चा करण्याची जरूरत आहे.